श्री गणेशाय नमहा, जय श्री गजाननाय नमहा। नमस्कार, आज देखील आपल्यासाठी एक सुंदर अनुभव घेऊन आले आहे। जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। आजचा अनुभव आपल्याला श्रीकांत दादा यांनी पाठवला आहे। दादा म्हणतात, माझ्या वडिलांना काही वडिलोपार्जित संपत्ती नव्हती। गरिबीत कसेबसे शिक्षण घेतले व नोकरीला लागलो, परंतु 7 जणांचा मोठा परिवार असल्याने पगार पुरत नव्हता। बहिणीच्या लग्नात बराच खर्च करावा लागल्यामुळे डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत गेले। त्यामुळे वडिलांनी नोकरी सोडून व्यवसायाला सुरुवात केली। मी देखील कॉलेजला शिक्षण करता करता पार्ट टाइम जॉब करून थोडे थोडे पैसे कमवून साठवून ठेवू लागलो। आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून भाड्याच्याच घरात राहत होतो। मी लहान वयातच स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहिले। मी व माझी आई यांचा एकमेव आधार म्हणजे महाराज। आम्हाला जे काही बोलायचं असेल ते आम्ही महाराज यांच्याशी बोलत। मी तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना महाराजांना सांगून ती गोष्ट करत, कारण मला बरेचदा अनुभव आला की मी एखादा गोष्टीबद्दल निर्णय घेऊन करायला गेलो तर ती गोष्ट घडत नाही व सुदैवाने नंतर कळते की ती गोष्ट केली असती तर मला खूप नुकसान झाले असते। महाराज नेहमीच अशी काळजी घेतात, म्हणूनच महाराजांवर अधिकच श्रद्धा बसते। असेच एकदा महाराजांनी माझे मोठे नुकसान होण्यापासून वाचवले। तो प्रसंग मी या ठिकाणी आपल्याबरोबर शेअर करीत आहे। मी म्हटल्याप्रमाणे मी 15-16 वर्षाचा असताना स्वतःचे घर असावे म्हणून स्वप्न पाहिले। मी कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच नोकरी करून हळूहळू पैसे साठवले व त्या पैशाने एक छोटेसे घर घेतले। पुढे मला गावाकडे माझ्या व्यवसायात जास्त प्रगती करता येणार नाही म्हणून मी माझे गाव औरंगाबाद सोडून मुंबई येथे आलो। लवकरच माझा मुंबई येथे चांगला जम बसला, त्यामुळे मी मुंबई येथे राहण्यासाठी स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी शोध सुरू केला। मला परवडणारा एक फ्लॅट सापडला म्हणून मी तो फ्लॅट 2 लाख रुपये भरून बुकिंग केला व बिल्डरने उर्वरित रक्कम 3 महिन्यात देऊन व्यवहार पूर्ण करण्यासाठी सांगितले। अन्यथा बुकिंगची रक्कम परत मिळणार नाही व व्यवहार रद्द झाल्याचे समजण्यात येईल असा करार केला। हा करार करण्याआधी मी महाराजांना नेहमीप्रमाणे सांगितले की मी या व्यवहारात फायदा होणार असेल तरच पुढच्या गोष्टी घडू द्या व मी करार केला। मला वाटलं की माझ्या गावाकडील घर सहज विकून बाकीचे पैसे मुदतीत मिळतील व ते पैसे देऊन मुंबईच्या घराचा व्यवहार पूर्ण करता येईल। परंतु म्हणतात ना, कोणत्याही अडथळ्याशिवाय माणसाचे काम होईल तर आयुष्य कसले। मी मुंबईच्या बिल्डरला 2 लाख बुकिंग रक्कम दिल्यानंतर त्वरित माझे औरंगाबादचे घर विक्रीला काढले। घर अगदी बाजारपेठेत असल्याने अपेक्षेप्रमाणे खूप लोक घर खरेदी करण्यासाठी संपर्क करू लागले। सर्व लोकांना घर पसंत पडत व मी ठरवलेली घराची किंमतही मान्य होती, परंतु सर्व घर खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक हे बँकेकडून घरावर कर्ज घेऊन खरेदीसाठी तयार होते। त्यासाठी बँकना माझ्या घराचे सर्व कायदेशीर कागदपत्र लागणार होते। मला सर्व गोष्टीची कल्पना नव्हती, कारण मी हे घर रोख रक्कम देऊन व खूप घाई गडबडीत विकत घेतले होते। प्रथम मला प्रत्येक ग्राहक PR कार्डचा उतारा मागू लागले। मला ते काही माहीत नसल्याने मी माझ्या एका वकील मित्राला तो उतारा मिळवण्यासाठी सांगितले। ते PR कार्ड मिळाले, परंतु नंतर कळले त्यावर अजून मूळ बिल्डरचेच नाव आहे। प्रथम बिल्डरकडून ज्यांनी घर घेतले त्यांचे व नंतर मी ज्यांच्याकडून ते घर विकत घेतले त्यांचेही नाव लागलेले नव्हते। त्यामुळे जोपर्यंत माझ्या नावासकट आधीच्या दोन्ही मालकांचे नाव PR कार्डवर नोंद होणार नव्हती तोपर्यंत कोणतीही बँक माझे घर खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकाला कर्ज देण्यासाठी तयार नव्हती। मला आता कळून चुकले की घर खरेदी करताना किती काळजी घ्यावी लागते। माझे दोन्ही हात दगडाखाली फसले होते। मला PR कार्डवर सर्व नोंदी घालून घेण्याशिवाय पर्याय नव्हता। माझ्याकडे वेळही खूप कमी होता।
म्हणून मी माझ्या वकील मित्राला ते काम लवकरात लवकर करून देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आम्ही अर्ज केला, परंतु नेहमीप्रमाणे सरकारी कार्यालयात कोणतेच काम पटकन होत नाही याचा फटका मलाही बसला. अर्ज करून एक महिना उलटून गेला तरी माझे काम होईना, म्हणून मी लवकर काम करून मिळवण्यासाठी कायदेशीररित्या लागणारे खर्चाच्या 5 पट पैसे खर्च केले, तरी माझ्या कामाला विलंब होत होता. शेवटी मी खूप चिडलो व सिटी सर्वे ऑफिसला स्वतः जाऊन भांडलो व दिवसभर तिथेच थांबून माझे काम करून घेतले. मला वाटले आता आपल्या घराच्या विक्रीसाठी कोणतीही अडचण येणार नाही व मी घर खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाला 1 महिन्याच्या आत व्यवहार पूर्ण करून देण्याच्या बोलीवर तो PR कार्डचा उतारा दिला. त्याप्रमाणे त्या ग्राहकाने त्याच्या बँकेला कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला. परंतु 4 दिवसात पुन्हा त्या ग्राहकाचा मला फोन आला व त्याने मला मी ज्यांच्याकडून ते घर खरेदी केले होते त्यांनी त्यांच्याकडून घर घेतले होते त्यांच्या खरेदी खताची मूळ प्रत मला मागितली व ती कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. आता मात्र मी फार वैतागलो, कारण मला ज्यांनी घर विकले त्यांचाच ठावठिकाणा मला माहीत नव्हता, तर त्यांना घर विकणारी व्यक्तीला मी कुठे शोधू व इतक्या वर्षानंतर त्यांनी घर विकल्यावर मूळ खरेदीपत्र जपून ठेवले असेल असे वाटत नव्हते. आता मात्र मी पूर्णपणे खचलो, निराश झालो. मला आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या कामात इतका त्रास होत असल्याची जाणीव झाली. शेवटी मी माझे सर्व मानवी प्रयत्न करणे थांबवले व महाराजांवर सर्व सोपवून दिले व प्रार्थना केली की आजपर्यंत जसे सर्व आलेल्या संकटातून बाहेर काढले तसेच या संकटातून देखील बाहेर काढा. मी मुंबईला परतलो. आता माझ्या मुंबई येथे घर खरेदीच्या कराराची मुदत संपण्यास केवळ 20 दिवसाचा अवधी उरला होता. मी आशा सोडून दिली. फक्त 2 लाख रुपयांचे असे नुकसान होणार याचे वाईट वाटत होते. तेव्हा मला आठवण झाली की मी ठाण्यातील कोर्ट नाक्याजवळील महाराजांच्या मंदिरात शब्द दिला होता की घर खरेदीचा व्यवहार जुळल्यावर तुमच्या दर्शनासाठी गुलाबाचे फूल घेऊन येईल. मला ही गोष्ट लक्षात राहिली नाही, कारण मला ठाण्यातील त्या भागात जाण्याचा प्रसंगच आला नाही. मी त्याच दिवशी ठरविले की आज कामावरून सरळ महाराजांच्या दर्शनासाठी जायचे, मग घरी पोचण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. ठरल्याप्रमाणे मी संध्याकाळी कामावरून घरी येताना महाराजांच्या मंदिरात गेलो. महाराजांना फूल वाहून नमस्कार केला व क्षमा मागितली की दिलेला शब्द पाळण्यात उशीर केला. मी महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, बाजारातून पायीच निघालो. डोक्यातून सर्व नफा नुकसान याचे विचार काढून टाकले. मन खूप हलके व प्रसन्न झाले होते. तेवढ्यात मला एक फोन आला. नंबर ओळखीचा नव्हता, त्यामुळे मी फोन उचलण्याचे टाळले. परंतु पुन्हा थोड्या वेळात त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. यावेळी मात्र मी फोन बोलण्यासाठी घेतला तर समोरून कोणीतरी लेडीज बोलत होत्या. त्यांनी त्यांचा परिचय देत सांगितले की त्यांचे नाव शर्वरी, त्या माझ्या औरंगाबाद येथील घर ज्या कॉलनीत आहेत त्याच कॉलनीत त्यांच्या भावाच्या घरात राहतात, परंतु आता त्यांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे व माझे घर त्यांना विकत हवे, त्यासाठी फोन केला असे सांगितले. मला आता खूप कंटाळा आला होता, म्हणून मी त्या शर्वरीताईंना आधीच सांगितले की माझ्याकडे पूर्ण कागदपत्रे नसल्याने बँक लोन होत नाही व जर आपण 1 आठवड्यात कॅश रोख रक्कम देऊन व्यवहार करणार असाल तरच आपण पुढे बोलू. त्यावर त्या शर्वरीताई ह्या घटस्फोटीत 40 वर्षे वयाच्या होत्या व त्यांना भावाच्या घराजवळच घर घ्यायचे होते, म्हणून त्यांनी त्वरित माझ्या सर्व अटी मान्य केल्या. परंतु त्यांना मी दुसऱ्या कोणाशीही त्या घराचा व्यवहार करू नये म्हणून त्वरित एक ॲडव्हान्स रक्कम देऊन सौदे करार करून घ्यावयाचा होता. परंतु मी त्यांना म्हटले आत्ताच्या आत्ता मला औरंगाबाद येथे करार करण्यासाठी येणे शक्य होणार नाही. परंतु त्या म्हणाल्या माझा मोठा भाऊ ठाणे येथे राहतो, जर आपणास शक्य असल्यास आपण ठाणे येथे भावाला भेटून करार करू शकता, औरंगाबाद येथे येण्याची गरज नाही. मी शर्वरीताईंना म्हणालो योगायोगाने मी आता ठाण्यातील कोर्ट नाक्यालाच आहे व तेथे करारासाठी सर्व गोष्टी
म्हणजे स्टॅम्प पेपर, टायपीस्ट, नोटरी उपलब्ध आहेत. त्यावर त्या म्हणाल्या, आपण 5 मिनिटे तेथेच थांबा, मी भावाला फोन करून विचारते की त्याला आता तुम्हाला भेटण्यासाठी वेळ आहे का. मी म्हटलं, ठीक आहे, परंतु लवकर कळवा, असे म्हणून फोन ठेवला. मी शर्वरीताईंच्या फोनची वाट पाहत पुन्हा महाराजांच्या मंदिरात जाऊन बसलो. मला विश्वासच बसत नव्हता की असे अचानक कोणीतरी आपले घर रोख रक्कम देऊन खरेदी करण्यास तयार आहे. परंतु 2-3 मिनिटातच पुन्हा शर्वरीताईंचा मला फोन आला व म्हणाल्या की भाऊ एका तासाभरात कोट नाक्याला येत आहे, तरी कृपया तेथे थांबावे अशी विनंती केली. मी मनातल्या मनात म्हटले, ताई तुमच्यापेक्षा जास्त मला घाई व गरज आहे माझा औरंगाबाद येथील फ्लॅट विकण्याची. मी शर्वरीताईच्या भावाची वाट पाहत मंदिरातच बसलो होतो. समोरच महाराजांची मूर्ती होती. मी मनातल्या मनात महाराजांना म्हटले की ह्यावेळी तरी मला दगाफटका न व्हावा. तासाभराच्या आतच शर्वरीताईंचा भाऊ त्या ठिकाणी पोहोचले. आम्ही तासाभरातच करार, टाईप, नोटरी वगैरे करून घेतला व त्याचवेळी शर्वरीताईंच्या भावाने मला घराच्या किमतीपोटी 2 लाख रुपये ॲडव्हान्स दिले व पुढे ठरल्याप्रमाणे 7 दिवसात आमचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला व त्याच पैशाने मी मुंबईच्या घराचा सौदा पूर्ण केला. खरंच महाराज हे भक्तवत्सल आहेत. ते आपल्या भक्ताकडून नवस फेडून घेतात व त्यांचे मनोरथ देखील पूर्ण करतात. अशा माझ्या गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम. गणगण गणात बोते. तर तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. तर आपला आजचा प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या ओळीतील रिकामी जागा भरा. एक मुनी वसिष्ठ, एक पराशर ऋषीश्रेष्ठ, डॅश डॅश डॅश, एक तट गोदेचा. जिथे डॅश डॅश आहे तिथले शब्द आपल्याला उत्तरात सांगायचे आहेत. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर मागील प्रश्नाचं उत्तर आहे, श्री गजानन विजय ग्रंथ यात बंगाल देशी 12 वर्षे जलंधरनाथ यांनी समाधी घेतली असे वर्णन केले आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं सुवर्णा शिंदे, 2 सीमा पाटील, 3 शिवाजी सातपुते, 4 वैशाली देशमुख, 5 रमेश काळे, 6 ज्योती नळकांडे, 7 सुप्रिया वाघ, 8 गजानन खरात, 9 मानी गुदगीकर, 10 कुसुम पडवळ, 11 प्रीती लिमये, 12 रेखा अहिरराव, 13 कल्पना देशमुख, 14 गौरवेंद्र शास्त्री, 15 मेनल साखलकर, 16 विद्या वानखेडे, 17 अलका तानपुरे, 18 कृतिका गालिंदे, 19 मंगेश पुरी, 20 माधवी मधुकर निरंतर, 21 विद्या वातुरकर, 22 विद्या भडंगे, 23 आर कुमार ट्रेडिंग. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.